नमस्कार, मी डॉक्टर सृष्टी आज तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत पोट साफ न होणं याची कारणे व त्यामुळे उद्भवणारे आजार. पोट साफ न होणे म्हणजेच कॉन्स्टिपेशन. यामध्ये शौच साफ न होणे, एक दिवसाआड दोन दिवसाआड शौचाला होणे, कडक शौचाला होणे, शौच करताना जोर द्यावा लागणे किंवा कुंथावे लागणे, ओटीपोटामध्ये वेदना होणे, अपानवायू सोडू न शकणे यासारखी लक्षणे दिसून येतात. पोट साफ न झाल्यामुळे उद्भवणारा पहिला आजार हा फिशर आहे. यामध्ये पोट साफ न झाल्यामुळे शौच करताना कुंथावे लागल्याने, जोर द्यावा लागल्याने गुदभागातील बाह्य भागातील त्वचा फाटली जाते किंवा गुदमार्गातील त्या ठिकाणी चीड पडली जाते, त्यामुळे असह्य वेदना व जळजळ होते. शरीरातील अतिशय संवेदनशील भागामध्ये झालेल्या या जखमेला फिशर असे म्हणतात. जर का तुम्हाला हा आजार झाला असेल तर तुमचं पोट साफ होणं फारच गरजेचं आहे. पोट साफ न झाल्यामुळे उद्भवणारा दुसरा आजार म्हणजेच रक्त पडणे किंवा ब्लिडिंग होणे हा आहे. अनेकदा काही जणांना शौच करताना शौचावाटे रक्त पडते किंवा शौच झाल्यानंतर रक्ताची धार पडते, भळाभळा रक्त वाहते, तर हा प्रकार पोट साफ न झाल्याने गुदमार्गातील ब्लड वेसल्सला सूज आल्याने तिथून रक्तप्रवाह पडतो. हे ब्लड फ्रेश ब्लड असते. अशा प्रकारचं तुमच्या गुदमार्गातून रक्त पडत असेल तर तुम्ही पोट साफ होण्याची नक्कीच काळजी घेतली पाहिजे. पोट साफ न झाल्यामुळे उद्भवणारा तिसरा आजार हा मूळव्याध म्हणजेच पाईज असा आहे. अनेकदा शौच करताना जोर द्यावा लागल्याने, कुंथावे लागल्याने तेथील ब्लड वेसल्स बाहेर येतात. त्यामध्ये दोन प्रकार असतात, इंटरनल व एक्सटर्नल. यामध्ये गुदमार्गाजवळ खाज येते, गुदमार्गातून कोंब बाहेर येतो. हा कोंब शौच झाल्यानंतर पुढे आत ढकलावा लागू शकतो व शस्त्रक्रिया करावी लागू शकते. या सर्व आजारांचं मूळ कारण हे कॉन्स्टिपेशन आहे. जर का तुम्ही या आजारांपासून ग्रस्त आहात तर तुमचं पोट साफ होणं अत्यंत आवश्यक आहे. असे आजार उद्भवू नये व या आजारांवर मात करण्यासाठी तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, तर तुम्ही तिखट तेलकट मसालेदार पदार्थ टाळले पाहिजे. हिरवी मिरची लाल मिरची यांचं सेवन करू नये. बेकरी प्रोडक्ट, टोस्ट, ब्रेड, बटर, खारी, बिस्किट्स हे सर्व पदार्थ खाण्याचे टाळावे. फास्ट फूड अवॉइड करावे. तसेच आहारामध्ये तंतुमय पदार्थ म्हणजेच पालेभाज्या, फळभाज्या, फळे यांचा समावेश करावा. दूध, तूप, ताक या पदार्थांचा जास्तीत जास्त वापर आहारामध्ये करावा. जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.